रस्ता लूट प्रकरणातील चार आरोपी 5 महिन्यांनंतर जेरबंद. कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या रस्त्यावरील वाहने अडवून त्यांना लुटणाऱ्या टोळीला दिनांक 24 जुलैच्या रात्री कोपरगाव पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा येसगाव शिवार नगर मनमाड महामार्ग येथे फिर्यादी लखनसिंग जगदीश परमार राहणार बदनापूर मध्य प्रदेश हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी घेऊन चालला असताना चार अज्ञात व्यक्तींनी काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकल आडवी लावून त्यांना थांबण्यास सांगितले व फिर्यादी व त्याच्या साक्षीदारास मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल असा 33,000 ऐवज घेऊन ते चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 35/20 भारतीय दंडविधान कलम 394, 427, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे राहता व श्रीरामपूर तालुक्यातही घडले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेने सतर्क होत सापळा लावून चार आरोपींना शेतापीने पकडले. यामध्ये आरोपी किरण उर्फ अँथोनी गागन सोनवणे राहणार नाशिक, विकी विष्णू चावरे राहणार राहता, नारायण रामप्रसाद बसनेत राहणार नाशिक आणि अनिल ज्ञानदेव शिंदे राहणार कुंतांबा तालुका राहता. सदर आरोपींकडे श्रीरामपूर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या आरोपींनी कोपरगाव तालुक्यातील वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना कोपरगाव तालुक्या पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचरे व पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मस्के, पोलीस नाईक भगवान ढाका, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला लाखनसिंग जगदीश परमार राहणार खाचरोदा तालुका बदनावर जिल्हा धार मध्य प्रदेश यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 35/2020 भादवी कलम 394, 427, 34, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या ठिकाणी घटनेच्या वेळी काही साक्षीदारांनी आरोपींना गुन्हा करताना बघितले होते. त्याप्रमाणे सदर आरोपी यांचा आम्ही वेळोवेळी शोध घेतला. त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 156/2020 या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सदरचे आरोपी राहता पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले. राहता पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये अटक असताना आरोपींनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचं गुरण 35/2020 केल्याची कबुली दिल्याने आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोपरगाव यांच्याकडून ट्रान्सफर वॉरंट घेऊन त्यांना मान्य राहता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहता यांच्या परवानगीने आमच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत. किती आरोपी? 4 आरोपींना अटक केलेली आहे. सदर आरोपींना काल दिनांक 24/7/2020 रोजी अटक केल्यानंतर आज माननीय न्यायालयात पोलीस कोठडीमध्ये कामी हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपींना 28/7/2020 रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.